नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शेतीगुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून संतोष राऊत राहणार निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांची शेळीपालन यशोगाथा पाहणार आहोत. मित्रांनो, संतोष सरांनी BSc ॲग्री करून MBA केली. अनेक मोठ्या नोकरीच्या आलेल्या संध्या सोडून त्यांनी शेती व शेळीपालन करण्याची ठरवली. त्यांनी माळरानावर 90 एकर बाग फुलवली आहे. तसेच मित्रांनो, त्यांनी प्रथम 20 शेळ्यापासून शेळीपालनास सुरुवात केली. आज त्यांच्याकडे 700 वर शेळ्या आहेत. या शेळीपालनापासून मिळणाऱ्या लेंडी खताचा ते आपल्या बागेत वापर करून बागेतूनही मोठे उत्पन्न घेत आहेत. मित्रांनो, त्यांच्या शेडवर बोर, सोजत, शिरोही, उस्मानाबादी या जातीच्या 700 वर शेळ्या आहेत. मित्रांनो, या शेळीपालन व्यवसायातून ते 50 ते 60 लाखाची उलाढाल करतात आणि नफाही कमवतात. मित्रांनो, यांच्या शेडवर शेळ्या, पाटी, बोकड, इच्छे बोकड विक्रीस आहेत. नवीन शेळीपालकांसाठी योग्य दरात सरांकडे करडे शेळ्या, बोकड मिळतील. मित्रांनो, या व्हिडिओमधून शेळीपालनविषयी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. अनेक मुद्द्यावर मुद्देसूद माहिती दिलेली आहे. तर पूर्ण मुलाखत पाहावी, निश्चित याचा आपल्याला फायदाच होईल. मित्रांनो, शेळीपालनातून यांना 40 लाखाचा नफाही मिळतो. तसेच जे लेंडीखत आहे ते त्यांच्या शेतीसाठी वापरतात. तर मित्रांनो, चला भेटूया संतोष राऊत यांनाच. तर मित्रांनो, यांचे असे मत आहे की यांनी सांगितलेले जे मुद्दे आहेत ते काटेकोरपणे पालन केले तर आपले शेळीपालन 100% यशस्वी होणारच असे ते गॅरंटी देतात. तर मित्रांनो, चला भेटूया संतोष सरांनाच आणि जाणून घेऊया शेळीपालनाविषयी सर्व माहिती. नमस्कार सर, आपला परिचय. माझं नाव संतोष महादेव राऊत, मुक्काम पोस्ट निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे. सर, आपण हा शेळीपालन व्यवसाय कधीपासून करतोय? गेली 6 वर्षापासून करतोय. 6 वर्षापासून आपण शेळीपालनास किती शेळ्यापासून सुरुवात केली? मी सुरुवातीला 24 शेळ्यापासून सुरुवात केली. ते शिरोई जातीच्या बिकानेरवरून मी 24 शेळ्या आणल्या होत्या. त्यानंतर साधारणतः 5-6 महिन्यानंतर लोकल ब्रीडचे 4-5 आणि बोरच्या साधारणतः 12 चेन्नईवरून आणल्या आणि 7-8 निमकरकडून आणल्या आणि अशा ह्यांनी स्टार्ट केलं. तर आज रोजी आपल्या शेडवर किती शेळ्या आहेत आणि कोणकोणत्या ब्रीडचे आहेत? आज रोजी बोर, सोजत, शिरोई, उस्मानाबादी ह्या मेन ब्रीड आहेत आणि जवळपास लहान मोठे मिळून साधारणतः 700 आहेत. मागच्या पाठीमागच्या 8-10 दिवसात 100 विकले मी. ठीक आहे सर, आपल्या ज्या या शेळ्या आहेत यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण काय यासाठी उपाययोजना? आरोग्य चांगले राहण्यासाठी रोग येण्यापूर्वीच बऱ्यापैकी वॅक्सिनेशन प्रोग्रॅम राबवला जातो आणि कीड रोगांसाठी आपण जंत म्हणतो त्या जंतांसाठी पण प्रिव्हेंटिव्हच जनरली दिलं जातं. शक्यतो वॅक्सिन आणि ज्या लसी आहेत त्या अगोदरच देतो. म्हणजे वर्षातून साधारण 3-4 वेळेस तर 3-3 महिन्याचे डिफरन्सने येतात. ते शक्यतो प्रिव्हेंटिव्हच करतो. ओके सर, आपण सर या शेळ्यांसाठी खूप चांगला असा शेडी बांधलेला आहे, भव्य असा. या शेडवर आपला किती खर्च झालेला? शेड मी 2-3 टप्प्यात बांधलेला आहे. साधारणतः 6-7 लाखापर्यंत खर्च आले असेल. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडं रॉ पडून होत्या, त्याचा पण बऱ्याच ठिकाणी यूज केला. त्यामुळे ॲक्च्युअल कॉस्ट थोडी व्हेरी होईल. महत्त्वाचा या शेळ्यांच्या आहार असतो, शेळ्यांचा महत्त्वाचा काय असेल तर तो आहार असतो. त्यांच्या आहारामध्ये कोणकोणता चारा देतो आपण? त्यामध्ये ओला चारा कोणता, हिरवा चारा कोणता आणि सुका चारा कोणता देतो? तर आहार म्हणाल तर कसं आहे, आहार हा डिपेंड करतो सीझनवरती. आता समजा उन्हाळा सीझन चालू होत आहे तर उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी जवळपास 60-70% आम्ही ग्रीन चाऱ्याला प्रेफरन्स देतो. त्यामध्ये मका असेल, ज्वारी असेल किंवा घास असेल, वेगवेगळे घास आहेत. आणि ड्रायमध्ये आम्ही कडबा असेल किंवा तूर, सोयाबीन यांचे भुसे जे अवेलेबल होतील ते ड्रायमध्ये वापरतो. आणि जसं की पावसाळा सीझन असेल तर पावसाळ्यामध्ये जवळपास 70-80% आम्ही ड्रायला प्रेफरन्स देतो.
आणि 30% ग्रीन फाउडरला रेफरन्स देतो. जसं सीझन चेंज होईल त्याप्रमाणे आपल्याला थोडा आहार त्यांचा चेंज करायला लागतो. बरोबर सर. मग आपण सुक्या चाऱ्यामध्ये काय देत आहे विशेषतः? सुक्या चाऱ्यामध्ये कडबा कडब्यालाच जास्त प्रेफरन्स देतो. बरेचसे शेळी फार्मवाले तुरबशाला प्रेफरन्स देतात, पण मी शक्यतो तुरबशाला ज्यादा प्रेफरन्स देत नाही, कारण तुरबशाची अनावश्यक कॉस्ट इतकी वाढलेली आहे की सगळं काही लोक 10 रुपयापासून 15 रुपयापर्यंत त्याचे रेट सांगतात. आणि प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर त्यात विशेष काय असे लॅब टेस्ट केल्यानंतर प्रोटीन व्हिटॅमिन कार्बोहायड्रेट ॲज कम्पेअर टू कडबा अगदी निम्मे पण नाही आहेत. त्यामुळं तो मेजॉरिटी फार्मवाले अज्ञानापायी ते जास्त त्यांचा पैसा खर्च करतात. बरोबर सर. सर आपलं जे उत्पन्नाचं साधन आहे ते आपले शेळ्यांना जन्मणारे पिल्ले असतात, या छोट्या करड्यांचं आपण चांगलं उत्पन्न वाढावं आणि चांगलं त्यांचं वेट गेन व्हावं यासाठी आपण काय पिल्लांसाठी म्हणाल तर आम्ही काल्फ स्टार्टर म्हणून येतो. तो काल्फ स्टार्टर साधारणतः 6 महिन्यापर्यंत आम्ही देतो. पण मेजॉरिटी माझं असं म्हणणं आहे की पिल्लं झाल्यानंतर त्याला वजन येण्यासाठी खर्च करण्यापेक्षा त्याच्या आईवरती जर आपण जास्त खर्च केला, आई जर हेल्दी ठेवली आणि आईला जर प्रॉपर न्यूट्रिएंट दिले, बॅलन्स न्यूट्रिएंट दिले, तर होणारे पिल्लंही हेल्दी होतातच आणि ॲटोमॅटिकली हेल्दी शेळीला दूध पण चांगलं राहतं आणि त्याला बेसिक ज्या गरजा आहेत त्या दुधातून त्याच्या फुलफिल होतात, त्यामुळं त्याचं वेट गेन हे चांगलं होतं. त्याचबरोबर काफ स्टार्टर दिल्यानंतर त्याला एक्सटर्नल किंवा जे आपल्याकडं त्याच्या आईच्या ह्याच्यात न्यूट्रिएंट कमी आहेत ते न्यूट्रिएंट पण त्याला एक्सटर्नली आपण देऊन असं दुहेरी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. सर आता आपल्याकडे जवळजवळ 5 ते 6 ब्रीडचे शेळे आहेत, तर यामध्ये कोणती चांगलं पैसे देणारी कोणती ब्रीड आहे? तसं पाहिलं तर बोर सगळ्यात जास्त एक्सपेन्सिव्ह आहे आणि त्याच्यापासूनच जास्त पैसे मिळतात. त्याच्या खालोखाल शिरोळे आणि सोजत आहेत आणि लास्टला आहे उस्मानाबाद आहे. बरोबर. सर आपण यामध्ये बकरा पालन वगैरे करता का मोठे करून ईदसाठी वगैरे? हो करतो, ईदसाठी करतो. आहेत का असे केलेत का पण? हो दरवर्षी करतो. त्याला कसा प्रतिसाद आहे, कितीपर्यंत जातं एक बकरा? ईदचं मार्केट घ्याल तुम्ही तर साधारणतः ऑन ॲव्हरेज ते चांगले हेल्दी असेल ते ब्रीडवरती पण डिपेंड आहे आणि त्याच्या दिसण्यावरती. फक्त चांगलं हेवी आहे असं म्हणून पण उपयोग नाही, त्याला कुठलं फिजिकल डॅमेज नाही पाहिजे, जखमा नाहीत पाहिजेत, दिसायला ते थोडंफार ॲट्रॅक्टिव्ह पाहिजे आणि एक ते शरीर ठेवून चांगले पाहिजे असेच नग सिलेक्ट केले पाहिजेत. ते नग साधारणतः 500-600 रुपये पर के जी लाईटप्रमाणे जाऊ शकतात. सर बरेचसे शेतकरी काय बोकड पालन करतात, काही शेळी पालन करतात, तर तुम्ही काय सांगाल की बोकडे डायरेक्ट बोकड मार्केटमधून खरेदी आणून बोकड पालन करणं योग्य की आपल्याच शेडवरील शेळ्यापासून तयार झालेले बोकड तयार करून ईदसाठी विकणं योग्य? त्यात दोन हे आहेत, दोन फॅक्टर आहेत. एक म्हणजे तुम्ही किती वेळ देताय, जर तुम्हाला वेळ जास्त देता येत असेल तर स्वतःचं प्रोडक्शन, आपण कसं म्हणतो होम प्रोडक्शन, तसं स्वतःचं प्रोडक्शन केलं तर साधारणतः पर नग तुमचे 2-2.5 ब्रीडवाईज घेतले तर ते साधारणतः 5-6 हजारापर्यंत पण तुमचे वाचू शकतात. जर आपण शिरोईचा जर विचार केला तर शिरोईचं साधारणतः 18-20 किलोचं बोकड आपण मार्केटमधून पिल्लू विकत घ्यायचं म्हणलं तर ऑन ॲव्हरेज ते 7-8 हजाराला बसतं आणि तेच जर आपण आपल्या फार्ममध्ये तयार केलं तर त्या आईला खर्च साधारणतः आपला 5 हजार येतो आणि पिल्लाला एक्स्ट्रा अजून दारा 1000-1000 रुपये असे आपल्याला 5 ते 6 हजारात मिळणारं पिल्लं आपण 7 ते 8 हजारात घेतो, म्हणजे आपला विनाकारण तिथं 2 ते 3 हजार रुपये लॉस होतो. म्हणून शक्यतो होम प्रोडक्शन घेतलेलं चांगलं. आणि दुसऱ्या अँगलने असा विचार केला की आपल्याकडं लेबरची कमतरता आहे, फायनान्शियली काही प्रॉब्लेम नाही, तर अशा वेळेस आपण डायरेक्टली रेडी घेतली आहे, हेल्दी घेतली आणि सांभाळली तरी पण चालू शकतं. होम प्रोडक्शनमध्ये कसं आहे, समजा 100 शेळ्या तुम्ही सांभाळल्या आणि त्यामध्ये तुम्हाला 100 नर 1 वर्षासाठी मिळाले, त्यातले 80 नरच तुम्ही ईदसाठी वापरू शकता. 10 ते 20% नर जे आहेत ते कदाचित तेवढे ॲट्रॅक्टिव्ह दिसाय नसतात, त्यांची बॉडी शेप चांगला नसतो
आणि मग ते तुम्हाला लोकल मार्केटला काढायला लागतात किंवा इतर तुम्हाला त्याचं मार्केटिंग करायला लागतं. पण ज्यावेळेस तुम्ही फक्त बोकड घेता तुमचे 1,000, 2,000 रुपये 3,000 रुपये जास्त जातात, पण तुम्ही नग सिलेक्ट करून घेता म्हणजे 100% तुम्हाला ते मार्केटेबल आहेत. त्यामुळं तुम्ही सरासर विचार करून दोन्हीतला कुठलाही ऑप्शन केला तरी काही हरकत नाही. ओके सर, एक सांगा, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे शेळी आहेत, एका शेळीवर वार्षिक खर्च किती होतो किंवा प्रतिदिन किती खर्च होतो एका शेळीचा? क्लायमेटिकल कंडिशन जर चांगली राहिली तर सर्वसाधारण 5 ते 6,000 रुपये ॲन्युअल खर्च येतो त्यात, चाऱ्यापासून ते पार तुम्ही ॲन्युअल वार्षिक खाद्य न्यूट्रिशनवरचा खर्च असेल, चारा असेल, लेबर असेल, औषध वगैरे असतील, आणि इतर एक मॉर्टॅलिटी वगैरे पकडून साधारणतः तो 5 ते 6,000 रुपये जनरली खर्च येतो. काय सांगाल सर, बरेचसे मागील 5-6 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात शेळी फार्म उभा राहिले आणि बरेचसे बंदही पडले, याबद्दल आपलं काय मत आहे की कशामुळे हे बंद पडले? शेळीपालन बंद पडणं हा जो आहे तो विषय आहे तो कमी अभ्यास किंवा जे इंटेन्शन ठेवून चालू केलेले बिझनेस जनरली बंद पडतात असं लक्षात आलं. जसं की आता ईदचा विषय निघाला होता तर ईदसाठी आपण काय म्हणतो की बाबा हे करायचं आहे, ईदसाठी बोकड पाळायचे, शेळी पालन करायचं आहे, आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन असं असतं की ईदचा बोकड 17,000 विकला जातो, 1,00,000 विकला जातो, हे त्यांनी कुठंतरी ऐकलेलं असतं किंवा काही फॉर्मवाले जाणीवपूर्वक रॉंग मेसेज पण देतात की माझा अमुक ब्रीडचा किंवा अमुक माझी बोकड 1,00,000 विकला, 50,000 विकला, कदाचित त्यांचा तो त्या रेटला एखादा दुसरा नग विकलेला गेलेला असेल. ओव्हरऑल आपण मार्केटचा स्टडी केला तर सर्व त्या रेंजमध्ये जात नाही. आपण मगाशीच म्हटल्याप्रमाणे 400-500-600 रुपये ब्रीड वाईज थोडाफार 100 रुपये इकडे इकडे होतो लाईव्ह वेटप्रमाणे, म्हणजे तुमचा साधारण 70 किलोचा असेल तर तो 20 ते 30,000 जाऊ शकतो, आणि तिथं बग रॉंग इंटेन्शननी चालू झाला असेल तर माझ्या ह्या बोकडाकडून मला 1,00,000 रुपये मिळायला पाहिजे ह्या उद्देशाने त्यांनी चालू केलेला असतो. आणि ज्यावेळेस त्याचा माल मार्केटला विक्रीला जातो आणि तो 20,000-25,000 विकला जातो त्यावेळेस त्याला नैराश्य येतं, अरे मी तर बाबा 1,00,000 रुपये मिळणार म्हणून खर्च केला आणि मला 25,000 मिळाले. हे ज्यावेळेस त्याच्या लक्षात येतं त्यावेळेस तो 70-80% निगेटिव्ह होऊन जातो. आणि मग इतर गोष्टी, मग जसं आपण म्हणलं की त्याचं अज्ञान असेल किंवा न्यूट्रिशनवर त्याचं लक्ष नसेल किंवा ब्रीड सिलेक्शनवर लक्ष नसेल. बऱ्याच वेळा शेळीपालन करताना मोटिवेट होतात लोक आणि कुठलंही ट्रेनिंग घेत नाहीत, कुठलंही वॅक्सिनेशन प्रॉपर फॉलो करत नाहीत, आणि जसं ऐकण्यात किंवा प्रेझेंटेशनमध्ये चांगलं असतं पण प्रत्यक्षात त्याच्या ब्रीड चांगले नसतात. तो गप्पा मारताना सांगतो माझ्याकडे हे ते, आपण ज्यावेळेस त्याच्या फार्मवर गेलो त्याला लक्षात येते की अरे त्याच्याकडे ब्रीड सिलेक्शन चांगलं नाही. उदाहरणार्थ एखादा शेळीपालन चालू करायला गेलो तो जातो मार्केटला आणि मार्केटमधून 1-10 शेळ्या आणि 1 बोकड घेऊन येतो आणि शेळीपालन चालू करतो. बारकाईने आपण विचार केला तर मार्केटमध्ये शेळी विकणारे लोक असे असतात की त्याला काहीतरी डिफेक्ट आहे म्हणून विकतोय, काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून विकतोय, एखाद्या शेळीला रेग्युलर त्याला पिल्लं होत नसतात किंवा एखादं तिचं पिल्लू मरत असतं किंवा तिला गाभण राहण्याचा पिरियड कमी जास्त असतो किंवा सर्व होऊन पण तिला एखादा इन्फेक्शन झालेलं असतं, अशा शेळ्या जनरली लोक विकतात. एखादा दुसरा शेतकरी असा असतो की त्याला आर्थिक अडचणीमुळे तो विकतो, पण आपण नवीन असतो आणि मग आपण जोशमध्ये 10-20 शेळ्या घेऊन येतो आणि चालू करतो. त्या 10-20 मध्ये एखादी इन्फेक्टेड आलेली असते आणि प्रोजेनी सिलेक्ट केलेली नसते, म्हणजे डिफेक्टेड माल घेऊन आपण आपला व्यवसाय चालू करतो आणि आपण म्हणतो की डिफेक्टेड मालमध्ये माझा प्रोडक्शन 100% चांगलं आहे, असं कधी होत नाही. मग तो लॉसमध्ये नॅचरल लॉसमध्येच जातो आणि ही गोष्ट त्याच्या 2 वर्षानंतर लक्षात येते. म्हणून गेल्या 2-4 वर्षात बरेचसे भरपूर फार्म तयार झाले आणि भरपूर बंद पडले. आपण एवढं मोठा फार्म आहे आपल्याकडे, याच्यावर कामगार किती आहेत आपल्याकडे सध्या? आता सध्या माझ्याकडे 4 कामगार आहेत, परंतु कसं माझ्या बाकीच्या शेतामध्ये बागेमध्ये जे कामगार असतात काही अडचण आली तर आम्ही 1-2 दिवस त्यातलं लेबर वाढवतो पण काही कमी पण करतो. बऱ्याच वेळा कसं क्लिनिंग वगैरे करायचं असेल, तुम्ही गेल्यावेळेस आलं तर त्यावेळेस बघितलं होतं क्लिनिंग चालू होतं, त्यावेळेस 4-5 लोक एक्स्ट्रा लावली होती, तेव्हा पण यात काही पकडत नाही. एखाद दिवशी एक्स्ट्रा पण लावतो, एखाद दिवशी इथले बाहेर काम काय असेल तर इथले बाहेर पण वापरतो. ओके, पण जनरली साधारणतः 4 ते 5 लेबर मला लागतात. ओके सर, आपल्या एवढ्या छान मस्तच शेळ्या आहेत, चांगल्या आरोग्याच्या आहेत, जर का आपल्या चॅनलवरील शेतकरी मित्रांना हवे असल्यास त्यांनी आपल्याला कॉल केला तर आपण त्यांना देऊ शकता का? हो, देऊ शकतो, 100% देऊ. आपल्याकडे काय काय मिळतं आणि कोणकोणत्या ब्रीडच्या शेळ्या मिळतात त्याबद्दलही माहिती सांगा, म्हणजे ज्यांना हव्या असतील तर आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतील. माझ्याकडं बोरच्या आहेत, सोजेत आहे, शिरोळे आहे, उस्मानाबादी आहेत, या व्यतिरिक्त क्रॉसमध्ये पण आहेत.
आणि ईदचे बोकड सुद्धा आहेत. ईदचे बोकड पण आहेत. थोडक्यात अगदी कटिंग पासून ते मदर स्टॉक पर्यंत सर्व रेंज माझ्याकडे आहे. अगदी 15 किलोच्या पिल्लापासून ते 100 किलोच्या बोकडापर्यंत आम्ही सर्व रेंज ठेवण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच मित्रांनो, जर का आपल्याला यांनी सांगितलेल्या ब्रीड पैकी कोणतीही असू देत तुम्हाला पाहिजे असेल तर आपण यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला अगदी गॅरंटेड या ठिकाणी माल मिळेल. त्यांच्या एकदम चांगल्या प्रतीच्या शेळ्या आहेत, तसेच बोकडे आहेत, लहान पिल्ले आहेत. जशी तुमची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुम्ही या शेडवर येऊन घेऊ शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. राहिलेल्या मुलाखतीचा भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहूया, भाग 2 मध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपण आपल्या शेतीगुरुजी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.